लेसन इंट्रोडक्शन ऑफ डेस्कटॉप। आपण या लेसन मध्ये आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या डेस्कटॉपची माहिती करून घेणार आहोत। त्यामध्ये आपल्या डेस्कटॉपची बॅकग्राउंड कशी चेंज करावी व डेट अँड टाइम कसे चेंज करावे यांची माहिती करून घेणार आहोत। विंडोजच्या या लेक्चरमध्ये आपण डेस्कटॉपवरील आयकॉनची माहिती करून घेणार आहोत। आपल्या कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर चार प्रकारचे आयकॉन्स असतात। पहिला प्रकार म्हणजे सिस्टीम आयकॉन। जर आपल्याकडे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असेल तर आपल्या डेस्कटॉपवर बाय डिफॉल्ट माय कॉम्प्युटर, रिसायकल बिन अशा प्रकारचे सिस्टीम आयकॉन दिसतात। त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे आयकॉन असतात ते म्हणजे ऍप्लिकेशन आयकॉन। आपण एखादे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल तर त्याचा आयकॉन डेस्कटॉपवर दिसतो, उदाहरणार्थ ऍडोब रीडर, गुगल क्रोम, स्काईप इत्यादी। त्यानंतर तिसऱ्या आयकॉनचा टाईप असतो तो म्हणजे फोल्डर आयकॉन, म्हणजेच युजरनी तयार केलेले फोल्डर होय, उदाहरणार्थ इंडिया, पुणे इत्यादी। आयकॉनचा चौथा प्रकार म्हणजे फाईल आयकॉन, उदाहरणार्थ वर्ड, एक्सेल, नोटपॅड इत्यादी। ऍप्लिकेशन्सच्या फाईल आपण डेस्कटॉपवर तयार करू शकतो। त्यानंतर डेस्कटॉपच्या खाली आपल्याला जी पट्टी दिसते त्याला टास्क बार असे म्हणतात। ह्या टास्क बारच्या डाव्या कोपऱ्यात आपल्याला गोल बटन दिसते, त्याला स्टार्ट बटन म्हणतात। त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेले प्रोग्राम हे त्यातील ऑल प्रोग्राम्सवर क्लिक केल्यावर दिसतात। अशा प्रकारे ह्या लेक्चरमध्ये आपण विंडोजच्या डेस्कटॉपची माहिती करून घेतली आहे। विंडोजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्या कॉम्प्युटरचे डेट अँड टाइम कसे चेंज करावे ते आपण शिकणार आहोत। डेट अँड टाइम हे टास्क बार वरील उजव्या कोपऱ्यात दिसतात, त्यावर क्लिक करावे। आपल्या समोर एक विंडो ओपन होईल, त्याच्या चेंज डेट अँड टाइम सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करावे। क्लिक केल्यावर डेट अँड टाइमचा डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्यावर आपल्याला कॉम्प्युटरचे करंट डेट अँड टाइम बघायला मिळते, त्याचबरोबर आपल्या कॉम्प्युटरचा टाइम झोन पण बघायला मिळतो। आपल्या कॉम्प्युटरचा टाइम झोन चेंज करण्यासाठी चेंज टाइम झोन या ऑप्शनवर क्लिक करावे। क्लिक केल्यावर आपल्यासमोर टाइम झोन सेटिंगचा डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्यातील ड्रॉपडाऊन अॅरोवर क्लिक करावे। आपल्यासमोर विविध शहरांचे टाइम झोन लिस्ट स्वरूपात दिसतील, त्यातील हव्या असलेल्या टाइम झोनवर क्लिक करावे। आता आपल्याला करंट आणि न्यू डेट अँड टाइम बघायला मिळतील, त्यानंतर ओके बटणवर क्लिक करावे। डेट अँड टाइम चेंज करण्यासाठी चेंज डेट अँड टाइम ऑप्शनवर क्लिक करावे। आपल्याला डाव्या साईडला कॅलेंडर बघायला मिळेल, त्या कॅलेंडरवर दोन अॅरो दिसत आहेत। डाव्या साईडच्या अॅरोवर क्लिक केले की मागचा महिना दिसतो व उजव्या साईडच्या अॅरोवर क्लिक केले की पुढील महिना दिसतो। जर वर्षाचे 12 महिने पाहायचे असल्यास दिसत असलेल्या महिन्याच्या नावावर क्लिक करावे। जर आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचे असल्यास दिसत असलेल्या वर्षावर क्लिक करावे। साधारण आपल्याला 10 वर्षे दिसतात, त्यामधील आपल्याला हवे असलेले वर्ष सिलेक्ट करावे, त्यातील हवा असलेला महिना सिलेक्ट करावा आणि त्यातील हवी असलेली तारीख सिलेक्ट करावी। उजव्या साईडला घड्याळाच्या खाली एक टेक्स्ट बॉक्स दिसतो, त्या टेक्स्ट बॉक्सचे चार भाग आहेत। पहिला भाग हवर, दुसरा मिनिट, तिसरा सेकंद आणि चौथा एएम ऑर पीएम। तास चेंज करण्यासाठी त्या भागावर क्लिक करावे आणि उजवीकडील अप अँड डाऊन एरोचा वापर करून तास कमी जास्त करू शकतो। हीच प्रोसेस मिनिट आणि सेकंद चेंज करण्यासाठी करावी।
सगळे चेंजेस केल्यावर ओके बटणवर क्लिक करावे आणि डेट अँड टाइमच्या ओके बटणवर क्लिक करावे. अशा पद्धतीने आपण आपल्या कॉम्प्युटरचा डेट अँड टाइम चेंज करू शकतो. विंडोजच्या या लेक्चरमध्ये आपण आपल्या कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपची बॅकग्राऊंड कशी चेंज करावी ते बघणार आहोत. त्यासाठी डेस्कटॉपच्या ओपन स्पेसवर राईट क्लिक करावे. राईट क्लिक केल्यावर एक लिस्ट ओपन होईल. त्यातील पर्सनलाइज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करावे. आपल्या समोर एक विंडो ओपन होईल. त्या विंडोच्या खालच्या भागात डेस्कटॉप बॅकग्राऊंड नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे. आपल्या समोर डेस्कटॉप बॅकग्राऊंडची विंडो ओपन होईल. त्यातील पिक्चर लोकेशनच्या ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करावे. आपल्याला वेगवेगळी पिक्चर लोकेशन बघायला मिळतात. त्यातील एखाद्या पिक्चर लोकेशनवर क्लिक केल्यावर त्या लोकेशनवरील पिक्चर दिसतील. जर आपल्याला पर्टिक्युलर लोकेशनवरील पिक्चर पाहिजे असल्यास ब्राउज बटणवर क्लिक करावे व हवे ते लोकेशन सिलेक्ट करावे आणि ओके बटणवर क्लिक करावे. आपल्या समोर त्या लोकेशनवरील पिक्चर्स दिसतील. मगाशी आपण जी पिक्चर लोकेशन बघितली त्यातील एक लोकेशन सिलेक्ट करावे. सर्वात उजवीकडे आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, ते म्हणजे क्लिअर ऑल आणि सिलेक्ट ऑल होय. जे पिक्चर्स आपल्याला दिसत आहेत त्या प्रत्येक पिक्चरवर टिक मार्क केलेले दिसते. याचा अर्थ प्रत्येक पिक्चर सिलेक्ट केलेले आहे. पिक्चरचे सिलेक्शन रिमूव्ह करण्यासाठी क्लिअर ऑल ऑप्शनवर क्लिक करावे आणि सिलेक्शन हवे असल्यास सिलेक्ट ऑल ऑप्शनवर क्लिक करावे. प्रत्येक पिक्चर सिलेक्ट होईल. आपल्याला पर्टिक्युलर पिक्चर सिलेक्ट करण्यासाठी प्रथम क्लिअर ऑल ऑप्शनवर क्लिक करून जे पिक्चर सिलेक्ट करायचे आहे त्यावर क्लिक करावे. परत आपण सिलेक्ट ऑल ऑप्शनवर क्लिक करूया. त्यानंतर पिक्चरची पोझिशन ठरविता येते. त्यासाठी त्याच्या ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करावे. त्यामध्ये फील, फिट, स्ट्रेच, स्टाईल, सेंटर असे ऑप्शन दिसतील. त्यातील हव्या असणाऱ्या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर चेंज पिक्चर एव्हरी या ऑप्शनच्या ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करावे. म्हणजे आपण जी पिक्चर सिलेक्ट केलेली आहे त्यातील प्रत्येक पिक्चर किती सेकंदांनी बदलले पाहिजे ते ठरविता येते. त्यानंतर शफल नावाचा ऑप्शन दिसतो. जर आपण सिलेक्ट केलेली पिक्चर्स रँडमली डिस्प्ले करायची असतील तर या ऑप्शनवर क्लिक करावे. शेवटी सेव्ह चेंजेस या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर पर्सनलाइज विंडो क्लोज करावी. आता आपल्याला आपल्या डेस्कटॉपचे बॅकग्राऊंड चेंज होताना दिसेल. अशा पद्धतीने आपण आपल्या डेस्कटॉपची बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. विंडोजच्या या लेक्चरमध्ये आपण एखादी पर्टिक्युलर इमेज किंवा पिक्चर डेस्कटॉपची बॅकग्राऊंड म्हणून कशी सेट करावी हे पाहणार आहोत. प्रथम आपण इमेज कॉम्प्युटरच्या ज्या लोकेशनला सेव्ह केलेली आहे त्या लोकेशनला जावे. त्या लोकेशनवरील जी इमेज आपल्याला डेस्कटॉपची बॅकग्राऊंड म्हणून पाहिजे आहे त्या इमेजवर राईट क्लिक करावे. एक लिस्ट ओपन होईल. राईट क्लिक केल्यानंतर आपण लिस्टमधील सेट एज डेस्कटॉप बॅकग्राऊंड या ऑप्शनवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्या लोकेशनची विंडो क्लोज किंवा मिनिमाइज करावी. आपल्याला डेस्कटॉपवर आपण सेट केलेली इमेज दिसेल. अशा पद्धतीने आपण दुसरी इमेज बॅकग्राऊंड म्हणून सेट करू शकतो. ती इमेज आपल्याला डेस्कटॉपवर दिसेल.
अशा पद्धतीने आपण पर्टिक्युलर इमेज डेस्कटॉप बॅकग्राउंड म्हणून सेट करू शकतो। विंडोजच्या या लेक्चरमध्ये आपण माय कॉम्प्युटरची माहिती करून घेणार आहोत। माय कॉम्प्युटरचा आयकॉन आपल्या कॉम्प्युटर डेस्कटॉपवर असतो। माय कॉम्प्युटर ओपन करण्यासाठी त्याच्या आयकॉनवर राईट क्लिक करावे व ओपन ऑप्शनवर क्लिक करावे। आपल्यासमोर माय कॉम्प्युटरची विंडो ओपन होईल। माय कॉम्प्युटरच्या वरील डाव्या बाजूस आपल्याला बॅकवर्ड आणि फॉरवर्ड अशी दोन बटन्स दिसतात। त्यांच्या शेजारी आपल्याला ऍड्रेस बार दिसतो। आपण कॉम्प्युटरच्या कोणत्या लोकेशनला आहोत ते ह्या ऍड्रेस बार वरून आपल्याला समजते। त्या ऍड्रेस बारच्या शेजारील बारला सर्च बार असे म्हणतात। आपल्याला एखादी फाईल सर्च करायची असल्यास त्या फाईलचे नाव सर्च बारमध्ये टाईप करावे। त्या सर्च बारच्या वरील भागात तीन बटन्स असतात, ती म्हणजे क्लोज, मॅक्सिमाइज आणि मिनिमाइज। त्यानंतर बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बटन्सच्या खाली आपल्याला मेनू बार दिसतो। त्यात पाच प्रकारचे मेनू दिसतात, ते म्हणजे फाईल, एडिट, व्ह्यू, टूल्स आणि हेल्प होय। मेनू बारच्या खाली आपल्याला एक पट्टी दिसते, त्याला ऑप्शन बार असे म्हणतात। त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतात, उदाहरणार्थ ऑर्गनाइज। यावर क्लिक केल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन बघायला मिळतात। ह्या ऑप्शन बारच्या सर्वात उजव्या साईडला अजून दोन ऑप्शन दिसतात, ते म्हणजे मोर ऑप्शन्स आणि फाईल प्रिव्ह्यू होय। मोर ऑप्शन्सच्या एरोवर क्लिक केल्यावर आपल्या समोर एक लिस्ट ओपन होते, त्यात आपल्याला कोणत्या प्रकारचा व्ह्यू पाहिजे आहे तो सिलेक्ट करावा। फाईलचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी फाईल प्रिव्ह्यू ऑप्शनची मदत होते। आपल्याला हार्ड डिस्क ड्राईव्ह मध्ये तीन ड्राईव्ह दिसतात, याचा अर्थ आपल्या कॉम्प्युटरवर तीन ड्राईव्ह आहेत। आपल्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क वर जेवढे ड्राईव्ह असतात तेवढे या ठिकाणी दिसतात। डाव्या बाजूला ट्री स्वरूपात जी लिस्ट दिसते तिला विंडोज एक्सप्लोरर असे म्हणतात। त्या विंडोज एक्सप्लोरर मध्ये आपल्याला कॉम्प्युटर नावाचा ऑप्शन दिसतो। त्याच्या शेजारी आपल्याला एक एरो दिसतो, त्या एरोवर क्लिक केल्यावर माय कॉम्प्युटर मधील ड्राईव्ह ओपन झालेले दिसतात। प्रत्येक ड्राईव्हच्या डाव्या बाजूला आपल्याला एक एरो दिसतो, त्या एरोवर क्लिक केल्यावर त्या ड्राईव्ह मधील फोल्डरची लिस्ट ओपन होते। असे न करता फक्त त्या ड्राईव्हवर क्लिक केले तर तो ड्राईव्ह आपल्याला उजव्या साईडला ओपन झालेला बघायला मिळतो। आता आपण बॅकवर्ड बटनवर क्लिक केल्यास मागील लोकेशनला जातो आणि अकॉर्डिंगली आपल्या ऍड्रेस बारवर चेंजेस झालेले दिसतात। कोणताही ड्राईव्ह ओपन करण्यासाठी त्यावर राईट क्लिक करावे व ओपन ऑप्शनवर क्लिक करावे, किंवा डबल क्लिक करूनही आपण तो ड्राईव्ह ओपन करू शकतो। फोल्डर ओपन करण्यासाठी पण हीच प्रोसिजर वापरतात। आता आपल्या ऍड्रेस बारवर करंट लोकेशन दिसत आहे, उदाहरणार्थ माय कॉम्प्युटर मधील ई ड्राईव्ह मधील माय फोल्डर असा ऍड्रेस बघायला मिळतो। आता आपण मोर ऑप्शन पाहूया। त्याच्या एरोवर क्लिक केल्यावर एक्स्ट्रा लार्ज आयकॉनवर क्लिक करावे। लगेच सर्व आयकॉन्स आपल्याला एक्स्ट्रा लार्ज स्वरूपात बघायला मिळतील। अशाच पद्धतीने आपण बाकीच्या आयकॉनचे व्ह्यू पाहू शकतो। आपल्याला योग्य वाटेल असा व्ह्यू आपण सिलेक्ट करावा। फाईल प्रिव्ह्यू किंवा प्रिव्ह्यू पेन वर क्लिक केल्यावर आपल्याला सिलेक्ट फाईल टू प्रिव्ह्यू असा मेसेज दिसतो। आपण कोणतीही फाईल सिलेक्ट केल्यावर तिचा प्रिव्ह्यू आपण पाहू शकतो। त्या व्ह्यू मधून आपण फाईल एडिट करू शकत नाही, पण आपण तो फक्त बघू शकतो। फाईल प्रिव्ह्यू क्लोज करण्यासाठी परत फाईल प्रिव्ह्यू ऑप्शनवर क्लिक करावे। माय कॉम्प्युटरच्या खाली आपल्याला दोन स्टेटस बार दिसतात, त्यावर आपल्याला 17 आयटम्स असे दिसेल। याचा अर्थ म्हणजे या फोल्डरमध्ये फाईल आणि फोल्डर मिळून 17 आयटम्स आहेत। जर आपण एखादी फाईल सिलेक्ट केली तर त्या फाईलची इन्फॉर्मेशन आपल्याला स्टेटस बारवर बघायला मिळते।
उदाहरणार्थ फाईलचा टाईप, डेट ऑफ मॉडिफिकेशन, क्रिएशन, साईज इत्यादी. आणि दुसऱ्या स्टेटस बारवर वन आयटम सिलेक्टेड असा मेसेज दिसतो. अशा प्रकारे या लेक्चरमध्ये माय कॉम्प्युटर कसा असतो व त्याचा वापर कसा करायचा ह्याची माहिती आपण बघितली आहे.